से अपने लिख देंगे हम इंकलाब की बोल। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाइव न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। HUF इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तब्बल 139 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरोधात चाकण पोलिसांत काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आर्थिक गुन्हे शाखेनं 3 अधिकाऱ्यांना अटक केली आहे। HUF इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे IT हेड विशाल विनय कुमार टमोटिया वय 45 राहणार मोशी पुणे, फायनान्स हेड निखिल नरेंद्र कुमार अग्रवाल वय 45 राहणार कसपटे वस्ती वाकड आणि ऑपरेशन हेड संदीप राधाकृष्ण वाणी वय 56 राहणार लिंक रोड चिंचवड असं अटक अधिकाऱ्यांची नावं आहेत। तर गुन्हा दाखल असलेले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील गर्ग यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। संदीप जगदीश चौधरी वय 45 राहणार नाणेकरवाडी खेड यांनी 14 मार्च रोजी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यातील तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 17,74,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। माहिती तंत्रज्ञान औद्योगिक नगरी म्हणून उदयास येत असलेल्या सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मोठे विमानतळ उभारावे अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली। लोकसभेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अनुदान मागणी चर्चेवेळी खासदार पाटील यांनी मागणी केली। खासदार पाटील म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1957 साली पुण्यात आलो, तेव्हा पुण्याची लोकसंख्या केवळ 3 लाख होती, ती लोकसंख्येत वाढून 35 लाख झाली आहे। नवीन शहर वसलंय त्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 15 लाख आहे। त्याकाळी 1957 सुद्धा तेथं विमानतळ होतं, त्यानंतर मात्र त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली नाही। छत्रपती संभाजी राजेंच्या नावानं पुरंदर हवेलीच्या जवळपास एक विमानतळ होणार होतं, तर खेड तालुक्यात चाकण परिसरातही विमानतळ साकारणार होतं असं बोललं जायचं। 60 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या भारतातील मोठ्या शहर परिसरात जेथे पुणे खडकी देहूरोड सारख्या 3 लष्करी छावण्या आहेत येथे विमानतळ होणं गरजेचं आहे। पुण्यात विमानतळ होणार ही चर्चा कित्येक वर्षांपासून सुरू आहे। ही चर्चा वास्तवात येऊन तेथे प्रत्यक्षात विमानतळ साकारण्याची मागणी देखील खासदार पाटील यांनी केली आहे। सरकारी मोजणीस हरकत का घेतली म्हणून दोघा जणांनी एका दुकानदाराला मारहाण केली, तसेच त्याला जीवे मारण्यासह दुकान पेटवण्याची धमकी दिली। खराबवाडी खेड या ठिकाणी दुपारी 1 वाजता ही घटना घडली आहे। राहुल नामदेव माने वयवर्ष 36 राहणार मोशी मुळगाव उस्मानाबाद यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून भाऊसाहेब चंद्रकांत खराबे आणि दीपराज भाऊसाहेब खराबे दोघेही राहणार खराबवाडी तालुका खेड या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। आर्थिक व्यवहारातून 7 जणांनी मिळून 3 जणांना मारहाण केली। ही घटना चरोली खुर्द या ठिकाणी घडली आहे। नितीन गोविंद साठे, लक्ष्मी नितीन साठे, जितू गोविंद साठे, गोविंद साठे, नितीन साठेची आई, नितीन साठेची आत्या, सूरज साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आळंदीत विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अर्धपुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले। रत्नागिरीचा हापूस आंबा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दाखल झालाय। राजगुरुनगर बाजारात ठिकठिकाणी असे हापूस आंब्याचे स्टॉल लागले आहेत। निघोजेमध्ये शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ फुल पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धांची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली। साहेबांना सन्मानित करण्यात येते। कोरोनाच्या काळामध्ये देखील पोलीस डिपार्टमेंटनीय नितीन दादा गोरे, खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचे बंधू नितीन दादा। कुरुळी येथील SL अॅग्रो फूड्स कंपनीला आज महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कोलते यांनी भेट दिली। यावेळी कुरुळीच्या सरपंच कविता गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते। चाकणमधील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेमध्ये शहीद दिनानिमित्त
हुतात्मा भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर नगरपरिषदेचे थकित वीज बिल, त्यामुळे सतत खंडित होणारा वीज पुरवठा आणि थकलेला मालमत्ता कर यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा पगार देखील वेळेवर होत नसल्याची स्थिती समोर येते. कर्मचाऱ्यांचा मासिक पगार देणे आणि थकित वीज बिल भरणा करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाचा जीव मेटाकुटीस आला आहे. पालिका अडचणीत असताना धुरंधर राजकीय नेते मंडळी गप्प आहेत, तर सुज्ञ नागरिक नगरपरिषदेत येऊन रोष व्यक्त करत आहेत. हुतात्मा शहीद राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या 91व्या शहीद दिनानिमित्त श्री क्षेत्र आळंदी ते राजगुरुनगर अशी पायी पदयात्रा काढून हुतात्मा स्मृतीस्थळावर आणि हुतात्मा राजगुरू यांच्या राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळावर जाऊन युवकांनी नतमस्तक होत अभिवादन केले. शहीद दिनानिमित्त राजगुरुनगरमध्ये हुतात्मा राजगुरु जन्मस्थळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंडातात्या कराडकर यांचे प्रवचन व सायंकाळी राजगुरुनगर शहरामध्ये मशाल मिरवणूक काढण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन हुतात्मा राजगुरु स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु भगतसिंग आणि सुखदेव यांच्या 91व्या शहीद दिन खेड तालुक्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी अभिवादन करून साजरा करण्यात आला. राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळावर ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर एसटी बस स्थानकावर हुतात्मा शिल्प स्मृती स्थळावर हुतात्मा राजगुरु, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विजय कोलते यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, कोंडीभाऊ टाकळकर, मुकुंदराव आवटे, ॲडव्होकेट सुरेश कौद्रे, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, गटविकास अधिकारी अजय जोशी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 23 मार्च 2022 रोजी कांद्याची 20,000 पिशवी आवक होऊन कांद्याला 900 ते 1,300 रुपये एवढा भाव मिळाला. कांद्याच्या दरात सुधारणा होत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येतोय. महात्मा फुले मार्केट चाकण या ठिकाणी आज बुधवार 23 मार्च रोजी 20,000 कांदा पिशव्यांची आवक झालेली असून बाजार भाव 900 रुपयापासून 1,300 रुपयापर्यंत आज लिलाव झालेले आहेत. आज चांगल्या प्रतीचा कांदा, निरक्षम कांदा आपल्या बाजारामध्ये आता येऊ लागलेला आहे. मागच्या शनिवारच्या तुलनेत आज आवक घटलेली आहे. जवळजवळ 3 ते 4,000 पिशव्यांनी आवक घटलेली आहे. याची कारणं ढगाळ वातावरणामुळे आणि त्याचप्रमाणे मार्च एंडचे बाजारभाव कमी झालेले अशी कारणं असू शकतात. चाकण मार्केटमध्ये बुधवारी तरकारी मालाची आवक वाढली आहे, मात्र अपेक्षित ग्राहक नसल्यानं तरकारी मालाला उठाव मिळाला नसल्याचं चित्र पाहावयास मिळालं. मालाची आवक जेवढी कलिंगड, काकडी, टोमॅटो की ती न खापल्यामुळे परत गुरांना टाकण्यासाठी माग घेऊन चाललो. शिक्रापूरवरून आणलाय. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण त्या ठिकाणी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. त्यामुळे टमाट्याचे भाव थोडे गडगडलेले आहेत. टमाटा पहिला 20 ते 25 रुपये खपत होता, तो आज 10 ते 17 रुपयापर्यंत त्याचे भाव झालेले आहे. शिमला मिरची 400 ते 500 रुपये होती, ती आज मिरची 300 ते 350 रुपयाला एक बॅग 10 किलोची जात आहे. असे सर्वसाधारण आज मंदी झालेल्या मालाचे बाजार भाव आहेत. तसेच बाकी सर्वसाधारण भाव काकडी असेल, काकडी 10 ते 15 रुपये आहे. कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये आहे. फुलावर 7 ते 8 रुपये आहे. तसेच भेंडी 20-22 रुपये आहे. त्याचप्रमाणे फरशी असेल, फरस बी 30 रुपयापर्यंत आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरची 70 ते 80 रुपयापर्यंत आहे. असे एकंदरीत सर्वसाधारण बाजार भाव आहेत. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.
निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.